नमस्कार, मी सध्या फलटणला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी आत्ताच पालखीच्या तळावर आलेली आहे आणि या ठिकाणी दिंड्या उतरल्या आहेत आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे. या ठिकाणी खास आज वारीत संध्याकाळच्या जेवणासाठी शेंगुळ्याची तयारी सुरू आहे. आपण आजी काय बनवताय तुम्ही? शेंगुळी. तुमचं नाव काय, कुठून आला तुम्ही? आम्ही याला खेड, खेड तालुका. म्हणजे खेड तालुक्यातून आले? खेड तालुका. बरं बरं, हे काय बनवले तुम्ही? शेंगुळी. शेंगुळी कसे बनवतात? हे याची दळायची आणि लसूण मिरची मिरची घालून वाटून पीठ घालवायचं. कधीपासून तयारी केली याची? आता केली. आता केली? किती वेळ झाला? तरी अजून एक तास नाही झाला. नाही खाल बर. दुसरे पण माऊली आपल्याकडे आहेत, ते बघा. आपण वारीतील शेंगुळे कसे असतात हे आपल्याला या ठिकाणी बघायला दिसत आहेत. माऊली, एक कसं बनवतात नेमकं सांगा. आम्ही शेंगुळी फुलग्याचं पीठ दळतो, हुलगा दळतो, त्यात मीठ मिरची घालायची, तेल घालायचं, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हाताने अशी वळायची, बारीक बारीक करायची आणि मग ती शिजाय टाकायची पातेल्यामध्ये उकळून. किती वेळापर्यंत शिजवावं लागतं? एक तास लागतात. किती लोकांसाठी हे शेंगुळे येतात? हे आता 400 लोकांची आहेत. 400 लोकांसाठी हे शेंगुळे आहेत. हा बघा, आपल्या घरी जर शेंगुळे केले तर छोटे छोटे असतात, या ठिकाणी हा मोठा. घरी पण असेच असतात का? हा घरी पण असेच असतात. म्हणजे हा सारखाच आकार? किती जणी बनवतात तुम्ही? घरी काय, आम्ही एक माणूस बनवतो. आता इथे किती जणी बनवतात? आता आम्ही 10-15 जणी. 10-15 जणी या ठिकाणी 400 जणांचे शेंगुळे या ठिकाणी तयार करताना आपल्याला दिसत आहे. सर्व मावल्या या ठिकाणी शेंगुळे करत आहेत. या ठिकाणी ते उकडायला टाकायचे. बाबा आपल्या सोबत आहेत. ही दिंडी खेड या ठिकाणची आहे. माऊली, मला सांगा, एक काय करायचं असतात हे झाल्यावर? काय करायचं असतं? यात गुलाबजाम बनवलेले, गुलाबजाम बनवलेले. हे शेंगुळीचं एक प्रकार आमचा चालू आहे. तिकडे भाकरी चालू आहे. भाकरी चालू आहेत. या ठिकाणी गुलाबजामून केलेले आहेत. तर या ठिकाणी ते शेंगुळे उकडण्यासाठी आम्ही बनवले गुलाबजाम. हे कसे बनवले? हे गुलाबजाम आम्ही तो मावा आणला आणि आपलं काय दुसरं म्हणतात ते मैदा आणला, त्याच्या असे गोल गोल बनवले आणि ते बनवून आम्ही त्याला पाक केला. तुमचं नाव काय? आमचं नाव सयाजी संभाजी फराड. किती जणांनी केले ते शेंगुळे? आम्ही 7-7 जणांनी केलेत. किती? 400 माणसांसाठी? 400 माणसांसाठी. छान छान छान. किती चांगले या ठिकाणी गुलाबजामून आहेत. हे बघा, यामध्ये आता शेंगुळे टाकायचे आणि शेंगुळे या ठिकाणी तयार होणार. 400 माणसं शेंगुळे गुलाबजाम आणि भाकरी खाणार आहेत. बर, हे बघा आता शेंगुळे आपल्याला याच्यामध्ये टाकतात. किती शेंगुळे एक साधारण एक जण माणूस खातो? एक कम से कम 3-4 खातो. 3-4 शेंगुळ्यात एक माणसाचं जेवण या ठिकाणी होतं असं त्यांच्याकडून सांगितलं आलं आहे. अशाच विशेष गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.